आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. व्यवहाराची बोलणी आजच होणार आहे. मी करणार आहे. बायकोच्या म्हणजे अनुराधा सिन्नरकरच्या नावावर आहे तेव्हा तिच्याशीच तुम्हाला व्यवहार करावा लागणार कारण तिच्या सह्या लागतील. अहो अहो दार उघडा ना. आप्पा साहेब प्लीज उघडा ना दार. अहो अहो निदान सासूबाईंचा तरी विचार करा. अहो त्या बाहेर खूप टेन्शन मध्ये. काय झालंय माझ्या आप्पाला असं का करते तू? सासूबाई अहो रडू नका ना तुम्ही. अगं रडू नको कसं म्हणते तू? आजपर्यंत माझा आप्पा असं कधी वागला नाही. काय बी असन ना तरी माझ्याशी बोलायचा तो. नाही नाही आप्पाशी बोलल्या बिगर मला चैन नाही पाडायची. काय सांगू कोणाला? चूक नाही जीवाला अशी गत झाली आहे माझी. तुम्ही थांबा इथेच. हे बोलतात ना आप्पांशी. तुम्हाला पाणी देऊ का? नाही रे नको. पाणी बिणी काही नको मला. बर मग काही खायला देऊ? नाही नाही माझ्या पोराशी बोलल्याशिवाय ना माझ्या घशाखालून घास बी नाही उतरायचा. काय हा प्लॉट तुमच्या नावावर आहे? येस. मग तर सगळंच कठीण आहे. करेक्ट. त्यामुळे आप्पाच्या दृष्टीनं हा व्यवहार फक्त पैशाचा व्यवहार राहिलेला नाही. मी त्याला खूप चांगलं ओळखते. तो हा व्यवहार करण्यासाठी स्वतःहून इथे कधीच येणार नाही. त्यामुळे जा तू. मॅडम मी थोडं बोलू. बोल. मी काही चुकीचं बोलत असेन तर सॉरी, पण ही परिस्थिती का ओढवली आहे सांगू? कारण आप्पांचं तुमच्यावर प्रेम होत. एक मिनिट. वाटेल त्या भ्रमात राहू नकोस. आप्पांनी मला लग्नासाठी मागणी घातली होती आणि मी त्याला चक्क नकार दिला होता कारण तो मला कधीच आवडला नाही. तो पुढे जाऊन माझ्याशीही असाच विचित्र वागेल याची कल्पना होती मला म्हणून मी नकार दिला होता. अहो तुमची यातून सुटका झाली पण तुमच्यावर असलेल्या रागाचा बळी अजूनही त्यांची बायको ठरती. सो सॅड. तिची आणि माझी जर आधी भेट झाली असती तर मी अलर्ट केलं असतं तिला. But now it's too late. या सगळ्याचा परिणाम फक्त त्यांची बायकोस नाही तर या घरातल्या सगळ्या सुना भोगताय. आम्ही सगळेच अडकलो यात. पण यामध्ये माझी काही चूक आहे का? नाही नाही तुमचं बरोबरच आहे. पण या सगळ्याचा सूड म्हणून आप्पा अजूनही घरातल्या स्त्रियांशी वाईट वागताय. मॅडम ही डील जर झाली नाही ना तर आप्पा त्यांच्या बायकोचं आणि माझं आमच्या दोघींचंही जगणं अवघड करतील. हे सगळं तुम्हीच थांबवू शकता. प्लीज मला समजून घ्या. प्लीज तुम्ही ही डील करा कारण ही डील जर झाली तर आप्पा शांत होतील आणि
तुमच्या सगळ्यांची यातून सुटका होईल. प्लीज ठीक आहे, मग आप्पाला इकडे घेऊन येईल तो. मला नाही वाटत आप्पा इकडे येईल म्हणून. तो माझ्या पुढे कधीही झुकणार नाही. राजर तो कुठल्या स्त्री समोर कधीच माघार घेऊ शकत नाही. मी ओळखते त्याला. तो अतिशय अहंकारी आणि विक्षिप्त माणूस आहे. मला नाही वाटत तो सहजासहजी मान्य करेल. तू घेऊन येशील आप्पाला इकडे? जमेल तुला? हो, मी त्यांना घेऊन येईल. पण तुम्ही माझं आणखीन एक काम करा. तो जर एखाद्या स्त्री समोर झुकणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. बस ये लीजिए. इथून पुढे आता खरी कसोटी सुरू होणार आहे. मी या संपूर्ण घराला बदलण्याचं जे ठरवलंय ते मला करून दाखवावंच लागेल. आणि त्यासाठी मला कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण मी ते करून दाखवणारच. सासूबाई, काय झालं सासूबाई? अग अग आपणही स्वतःला खोलीत कोंडून घेतले ग. काय? वय अग, समजेने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो दारच उघडत नाहीये. अहो, पण असं झालंय काय? सासूबाई बसा. तू तो प्लॉट सिन्नरकरांना परत मागण्याची काय गरज होती? ते सगळं आधीच मिटलं होतं ना.